हॅलो फ्रेंड्स, आज आपण सेंट्रल डोग्मामधली खूप इम्पॉर्टंट स्टेप पाहणार आहोत, जी म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन ही पहिली स्टेप असते सेंट्रल डोग्माची. दुसरी स्टेप आपल्याला माहिती आहे, जी की प्रोटीन सिंथेसिस असते, ट्रान्सलेशन असते, ज्यामध्ये mRNA पासून प्रोटीन्स तयार केले जातात. पण ट्रान्सक्रिप्शनमध्ये DNA पासून mRNA तयार केला जातो. आपल्याला माहिती आहे, तीन प्रकारचे mRNA प्रेझेंट असतात आपल्या सेलमध्ये किंवा एनी लिव्हिंग सेल्समध्ये. तीन प्रकारचे RNA प्रेझेंट असतात, mRNA, tRNA आणि rRNA. rRNA रायबोझोमचं कंपोजिशन असतो, tRNA अमिनो ॲसिडला ट्रान्सफर करतो, आणि mRNA जो असतो तो DNA पासून प्रोटीनपर्यंतची जी इन्फॉर्मेशन असते ती ॲज अ तिचा मेसेज तो कॅरी करत असतो पॉलीपेप्टाइड सिंथेसिससाठी किंवा प्रोटीन सिंथेसिससाठी. जो मेसेज लागतो तो मेसेज कॅरी करत असतो हा मेसेंजर RNA, म्हणून त्याला आपण mRNA म्हणत असतो. तर हा mRNA कसा सिंथेसिस केला जातो सेलमध्ये, त्या प्रोसेसला काय म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. आणि ती प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. चला सुरू करूया. सर्वात आधी आपल्याला mRNA तयार करायचा आहे DNA पासून. तर आपल्याला माहिती आहे की DNA हा डबल स्ट्रँडेड असतो. आपण या व्हिडिओत ट्रान्सक्रिप्शन पाहणार आहोत, ठीक आहे. ट्रान्सक्रिप्शन मित्रांनो, युकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शन हे न्यूक्लियसमध्ये होत असतं, प्रोकॅरियोटिक हे सायटोप्लाझममध्येच होत असतं. आपण प्रोकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शनलाच स्टडी करणार आहोत. प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटिक ट्रान्सक्रिप्शनमध्ये फार काही फरक नाही आहे. फरक जो आहे तो त्याच्यावर मी एक व्हिडिओ अजून बनवेल की दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, ठीक आहे. पण आपण जनरल ओव्हरव्ह्यू पाहणार आहे की ट्रान्सक्रिप्शनमध्ये होतं काय. सो डोंट वरी अबाउट प्रोकॅरियोट अँड युकॅरियोट, जस्ट स्टडी ट्रान्सक्रिप्शन, ओके. तर ट्रान्सक्रिप्शनमध्ये बेसिकली बघा काय होणार आहे. आपल्याला mRNA सिंथेसिस करायचं, आणि आपल्याला माहिती आहे की DNA हा डबल स्टँडर्ड असतो, ठीक आहे. समजा आपला हा DNA मॉलिक्यूल आहे, जो की डबल स्टँडर्ड मॉलिक्यूल आहे DNA. या DNA पासून आपल्याला एक mRNA हवा आहे. तर आपण DNA रेप्लिकेशन शिकलो आहे. DNA रेप्लिकेशनमध्ये या DNA पासून DNA मॉलिक्यूल तयार होतो, DNA ची कॉपी तयार होते, आणि याचे दोन्ही स्ट्रँड ॲज अ टेम्पलेट यूज होतात नवीन स्ट्रँड सिंथेसिस करण्यासाठी. ॲज अ ओरिजिनल स्ट्रँड, जसं आपण झेरॉक्सवाल्याला एक ओरिजिनल कॉपी देतो आणि त्या कॉपीचा यूज करून तो एक डुप्लिकेट कॉपी तयार करून देतो, तर त्याला त्या ओरिजिनल कॉपीला आपण टेम्पलेट कॉपी म्हणू. त्याचप्रकारे DNA रेप्लिकेशनमध्ये पण जे ओरिजिनल ओल्ड स्ट्रँड्स असतात दोन्ही, ते ॲज अ टेम्पलेट यूज होत असतात, आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटरी आपण नवीन स्ट्रँड सिंथेसिस करत असतो. पण या ठिकाणी आपल्याला DNA पासून mRNA बनवायचा आहे, आणि mRNA सिंगल स्टँडर्ड मॉलिक्यूल असतो, आणि DNA हा डबल स्टँडर्ड मॉलिक्यूल असतो. तर डबल स्टँडर्ड DNA पासून आपल्याला सिंगल स्टँडर्ड mRNA तयार करायचा आहे. तर आपल्याला एकच स्टँड ॲज अ टेम्पलेट यूज करावा लागेल, आणि तो स्टँड जो असेल त्याला आपण म्हणतो अँटीसेन्स स्टँड किंवा टेम्पलेट स्टँड, ठीक आहे. तर ज्या स्टँडला आपण ॲज अ टेम्पलेट यूज करणार, समजा या स्टँडला आपण ॲज अ टेम्पलेट यूज करतो, 3' to 5' जो स्टँड आहे त्याला आपण ॲज अ टेम्पलेट यूज करणार आहे, आणि त्याच्या अपोजिट असेल 5' to 3' हा स्ट्रँड. हा स्ट्रँड जो असतो 5' to 3' जो ॲज अ टेम्पलेट यूज होत नाही आहे, तो एक्झॅक्ट सिमिलर सिक्वेन्स असते त्याची mRNAशी, फक्त युरॅसिल प्रेझेंट असेल त्याच्यात थायमिनच्या ऐवजी. त्यामुळे या स्ट्रँडला आपण म्हणतो कोडिंग स्ट्रँड. कोडिंग स्ट्रँड ज्याचा काहीच रोल नाही आहे ट्रान्सक्रिप्शनमध्ये, पण त्याची सिक्वेन्स एक्झॅक्ट सिमिलर असते mRNAशी, म्हणून त्याला आपण कोडिंग स्ट्रँड म्हणतोय, ठीक आहे. फक्त युरॅसिल प्रेझेंट असेल, कारण की आपल्याला माहिती की RNAमध्ये युरॅसिल प्रेझेंट असतो थायमिनच्या ऐवजी. तर जिथे जिथे थायमिन प्रेझेंट असेल या स्ट्रँडवर, तिथे तिथे युरॅसिल प्रेझेंट असेल mRNAवर. नंतर हा जो स्ट्रँड आहे जो ॲज अ टेम्पलेट यूज होणार आहे, त्याला टेम्पलेट स्ट्रँड किंवा अँटी कोडिंग स्ट्रँड आपण म्हणत असतो. आता ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस घडवून आणण्यासाठी सगळ्यात मेन एन्झाइम यूज होतो, तो म्हणजे RNA पॉलिमरेज एन्झाइम. RNA पॉलिमरेज हा खूप कॉम्प्लेक्स एन्झाइम आहे, खूप मोठा एन्झाइम आहे, आणि खूप इम्पॉर्टंट ॲज वेल ॲज खूप इंटरेस्टिंग एन्झाइम आहे, कारण की RNA पॉलिमरेज एकटाच ते सगळे कामं करून घेतो, जे DNA रेप्लिकेशनमध्ये खूप सारे एन्झाइम्स लागले होते आपल्याला.
आरएनए पॉलिमरेज हा मल्टी टैलेंटेड एन्झाइम आहे ज्याच्यामध्ये खूप सारे टैलेंट भरलेला आहे। तो या डीएनएला सेपरेट करण्याचं काम, आरएनए न्यूक्लियोटाइड्स ऐड करण्याचं काम, आरएनए स्ट्रैंड सिंथेसिस करण्याचं काम, त्याला जॉइनिंग करण्याचं काम, सगळं काम आरएनए पॉलिमरेज एकटा एन्झाइम करून घेतो। म्हणून एक इम्पॉर्टंट एन्झाइम यूज होतो ट्रान्सक्रिप्शन मध्ये, तो म्हणजे आरएनए पॉलिमरेज एन्झाइम। ठीक आहे, आणि हा चार सब युनिट्सने बनलेला असतो मेनली, दोन अल्फा सब युनिट्स असतात, दोन बीटा सब युनिट असतात। ठीक आहे, खूप मोठा एन्झाइम असतो जो की चार सब युनिट्सने बनलेला असतो। आणि प्लस एक अजून एक प्रोटीन एक फॅक्टर जॉईन होतो, त्याला आपण म्हणतो सिग्मा फॅक्टर, जे या डीएनएला स्कॅन करायचं काम करतो की कुठून आपल्याला ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट करायचं आहे, आणि ते काम करत असतं याच आरएनए पॉलिमरेजला बाइंड करतो सिग्मा फॅक्टर। सिग्मा फॅक्टर, या सिग्मा फॅक्टरचं काम काय आहे, तो स्कॅन करेल या डीएनएला आणि शोधून काढेल की कुठे प्रमोटर आहे, तिथे जाऊन तो बाइंड करेल आणि तिथून ट्रान्सक्रिप्शनला सुरुवात करेल। हा सिग्मा फॅक्टर, आणि सिग्मा फॅक्टर जेव्हा आरएनए पॉलिमरेजला बाइंड करतो तेव्हा आपण त्याला म्हणतो हॉलो एन्झाइम। हा कोर एन्झाइम आहे, हा मेन एन्झाइम आहे, हा त्याला ऑलवेज बाइंड नसतो, हा नंतर येऊन बाइंड करतो सिग्मा फॅक्टर, आणि या टोटल स्ट्रक्चरला आपण म्हणतो हॉलो एन्झाइम। आणि या फक्त चारही सब युनिट्सला म्हणतो आपण कोर एन्झाइम, कोर प्लस सिग्मा फॅक्टर इज इक्वल टू हॉलो एन्झाइम। हा एन्झाइम जाऊन आरएनएला डीएनएला बाइंड करेल, कुठे बाइंड करेल, समजा हा डीएनए मॉलिक्यूल आहे, इथून ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट साइट आहे बरोबर प्लस वन, याच्या अपस्ट्रीम 10 नायट्रोजन बेसेस, 10 बेस पेयर्स अपस्ट्रीम -10 साइटला आणि 35 बेस पेयर्स अपस्ट्रीम प्रमोटर साइट प्रेझेंट असते, जिथून आरएनए पॉलिमरेज बाइंड करतो आणि तिथून ट्रान्सक्रिप्शनला सुरुवात होत असते। ठीक आहे, याला म्हणतो आपण प्रमोटर साईट। डीएनएवर अशा साईट्स प्रेझेंट असतात की जिथून ट्रान्सक्रिप्शनला ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस स्टार्ट होत असते, त्याला आपण म्हणतो प्रमोटर रिजन। तो जिथून स्टार्ट होणार आहे त्याच्या अपस्ट्रीम ऑफ 10 बेस पेयर्स, म्हणजे 10 बेस पेयर्स अलीकडे आणि 35 बेस पेयर्स अलीकडे काही पर्टिक्युलर सिक्वेन्सेस प्रेझेंट असतात, जसं की -10 रिजनला टाटा बॉक्स प्रेझेंट असतो, TATA सिक्वेन्सेस प्रेझेंट असतात, -35ला TTGACA सिक्वेन्स प्रेझेंट असतात। ठीक आहे, तर या सिक्वेन्सला जाऊन आपला आरएनए पॉलिमरेज हा अशा प्रकारे बाइंड करतो, त्याचं स्ट्रक्चर खूप मोठं असतं, तो दोन्ही सिक्वेन्सला कव्हर करून घेतो आणि तो थोडा स्ट्रेच होऊन या ठिकाणहून स्टार्ट साईट पासून ट्रान्सक्रिप्शनला सुरुवात करतो। ट्रान्सक्रिप्शनला सुरुवात करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आरएनए पॉलिमरेज त्या दोन्ही स्ट्रँडला सेपरेट करून टाकतो, ह्या दोन्ही स्ट्रँडला सेपरेट करून टाकतो, अशा प्रकारे पुढे मूव्ह करेल तेव्हा सेपरेट करून टाकेल। आणि जेव्हा प्रमोटरला सिग्मा फॅक्टरने रेकग्नाइज करून घेतलं इथे सिग्मा फॅक्टर प्रेझेंट आहे, तो प्रमोटरला रेकग्नाइज करतो आरएनए पॉलिमरेजला बाइंड करण्यासाठी। जसं रेकग्नाइज करून दिलं त्यानंतर हा सिग्मा फॅक्टर रिमूव्ह होऊन जातो। ही प्रोसेस इनिशिएशनची होती, ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस आपण तीन स्टेपमध्ये स्टडी करतो, इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन। इनिशिएशन प्रोसेसमध्ये या सगळ्या प्रोसेसेस होत असतात सिग्मा फॅक्टरच्या मदतीने। आरएनए पॉलिमरेजनं डीएनएला स्कॅन केलं, डीएनएला स्कॅन केल्यानंतर आरएनए पॉलिमरेजला प्रोमोटर साईटला त्याने बाइंड केलं आणि तिथून ट्रान्सक्रिप्शनला सुरुवात केली स्टार्ट साईटपासून, आणि त्याने दोन्ही स्टँडला सेपरेट केलं। हे सगळे कामं आरएनए पॉलिमरेज एकटाच करून घेतोय। सेपरेट केल्यानंतर इलॉंगेशनला सुरुवात होते। इलॉंगेशनमध्ये काय होणार आहे, सिम्पली आरएनए पॉलिमरेज मॉलिक्यूल हा मूव्ह करणार आहे डीएनएवर आणि डीएनएला स्प्लिट करत करत, डीएनएला जे दोन्ही स्टँड सेपरेट करत करत एक एक रायबो न्यूक्लियोटाइड या टेम्पलेट स्ट्रँडला ॲड करत जाणार आहे। फॉर एक्झाम्पल इथे हा टेम्पलेट स्ट्रँड आहे, समजा इथे ॲडिनिन थायमिन गॉनिन सायटोसिन, ॲडिनिन थायमिन गॉनिन सायटोसिन प्रेझेंट आहे डीएनएच्या टेम्पलेट स्ट्रँडवर। आरएनए पॉलिमरेज जेव्हा मूव्ह करेल या डिरेक्शनने तेव्हा तो ॲडिनिनच्या कॉम्प्लिमेंटरी काय ॲड करेल, युरॅसिल ॲड करेल, थायमिनच्या कॉम्प्लिमेंटरी काय ॲड करेल, ॲडिनिन ॲड करेल। आपल्याला माहिती आहे ॲडिनिनच्या कॉम्प्लिमेंटरी ऑलवेज थायमिन असतो, पण जर आरएनए असेल तर युरॅसिल असतो, गॉनिनच्या कॉम्प्लिमेंटरी ऑलवेज सायटोसिन असतो, तीन बॉन्डने जॉईन, ॲडिनिन
दोन बॉन्ड जॉईंट असतो थायमिनला. तर जिथे जिथे ॲडिनिन असेल तिथे युरासिल जॉईन करेल आरएनए पॉलिमरेज, जिथे जिथे थायमिन असेल तिथे ॲडिनिन जॉईन करेल. गॉनिनच्या कॉम्प्लिमेंटरी सायटोसिन, सायटोसिनच्या कॉम्प्लिमेंटरी गॉनिन, युरासिल, टीच्या कॉम्प्लिमेंटरी ए सी आणि जी. अशा प्रकारे हा एम आर एन ए मॉलिक्यूल्स तयार करत जाईल आर एन ए पॉलिमरेज. इलॉंगेशनमध्ये मूव्ह करत जाईल आर एन ए पॉलिमरेज अलॉंग विथ द डी एन ए. ऑन द डी एन ए, डी एन एला सेपरेट करेल, एक एक रायबोन्यूक्लियोटाइड ॲड करेल आणि एम आर एन स्ट्रँड तयार करेल कॉम्प्लिमेंटरी टू द टेम्पलेट स्ट्रँड. ही होती इलॉंगेशनची प्रोसेस. तिसरी प्रोसेस आहे टर्मिनेशनची, जिथे ट्रान्सक्रिप्शन एंड होतं. काय होईल टर्मिनेशनमध्ये, ही जी एम आर एन ए सिक्वेन्स तयार केलेली आहे आपण, ती आपल्याला रिमूव्ह करायची जिथे ट्रान्सक्रिप्शन एंड होऊन जाईल. त्याला आपण म्हणतो टर्मिनेशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन. हे दोन प्रकारे होऊ शकतं, रो डिपेंडंट किंवा रो इंडिपेंडंट. रो हा एक प्रोटीन असतो जो एम आर एन ए थ्रू मूव्ह करून जातो आणि एम आर एन एला सेपरेट करून टाकतो. तर या टर्मिनेशनला आपण म्हणू रो डिपेंडंट टर्मिनेशन. याचं स्ट्रक्चर समजा असं असेल, बरोबर, तो एका साईडने बाइंड करेल एम आर एन एला आणि तो थ्रू या डिरेक्शन मूव्ह जर करून गेला, समजा एक थ्रेड आहे, एक दोरी आहे, त्या दोरीमधनं आपण ती दोरी दुसऱ्या दोरीला जॉईन आहे, पण एका दोरीमधनं एक बांगडी आपण मूव्ह करून दिली, एक रिंग आपण मूव्ह करून दिली एका डिरेक्शनने, तर ती बांगडी किंवा रिंग त्या दोन्ही दोऱ्यांना सेपरेट करून टाकेल. त्याचप्रकारे हा प्रोटीन एका डिरेक्शनने एंटर करतो आणि थ्रू आउट एम आर एन ए आणि डी एन ए हायब्रिडच्या मधून मूव्ह करून जातो या डिरेक्शनने आणि एम आर एन एला बाहेर काढून टाकतो. तर हे झालं रो डिपेंडंट टर्मिनेशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन, जे की रो प्रोटीनच्या मदतीने होतं. रो इंडिपेंडंट टर्मिनेशनमध्ये काय होतं, तर इथे काही सिक्वेन्सेस प्रेझेंट असतात. समजा हा एम आर एन ए असा फॉल झालेला इथे आणि ते पर्टिक्युलर काही जी सिरीज सिक्वेन्सेस प्रेझेंट असतात ज्या ठिकाणी गॉनिन आणि सायटोसिनचं प्रमाण जास्त असतं, त्या एकमेकांशी कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर करून लूप फॉर्म करून घेतात. अशा प्रकारे लूप फॉर्म झाल्यामुळे काय होतं, इथे गॉनिन आणि सायटोसिनचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे ट्रिपल बॉन्ड जास्त आहेत. लूप फॉर्म झाल्यामुळे तो हँग होतो आहे आणि ॲट दी एंड ऑफ द एम आर एन ए इथे ॲडिनिन 80 रिच सिक्वेन्सेस जास्त प्रेझेंट असतात, जिथे की ज्यांचा बॉन्ड वीक असतो. ॲडिनिन थायमिनमध्ये दोनच बॉन्ड प्रेझेंट असतात, त्यामुळे इथे ॲडिनिन 80 रिच सिक्वेन्सेस जास्त असतात. त्यामुळे काय होतं, इथे जास्त वेट लूप फॉर्म झाल्यामुळे आणि इथे वीकर इंटरॅक्शन आहे, त्यामुळे काय होतं, हा एम आर एन ए ऑटोमॅटिकली खाली पडून जातो, ऑटोमॅटिकली बाहेर निघून जातो विदाउट एनी हेल्प ऑफ रो प्रोटीन. तर याला म्हणतो आपण रो इंडिपेंडंट टर्मिनेशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, तर हे होतं ट्रान्सक्रिप्शन, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. आपण तिन्ही प्रोसेस पाहिल्या. काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करू शकता. थँक्यू सो मच.